गलगट्ट पगारासाठी लाखो रुपयाचे डोनेशन भरून विद्यार्थी बीई बीटेकच्या आयटी सीएम किंवा संगणकाशी संबंधित अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात, परंतु आयआयटीपेक्षाही कितीतरी अधिक पॅकेज आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्याचा प्रकार राज्यात घडला आहे. राज्यातील विविध आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या 36 विद्यार्थ्यांची जर्मनीतील ड्युअल डिग्रीसाठी निवड झाली असून त्यांना प्रशिक्षण काळात 10 लाखाचे तर त्यानंतर 28,80,000 रुपयाचे पॅकेज मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. सध्या पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्य शिक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे दरवर्षी आयटीआयला जागांच्या दुप्पट ते तिप्पट अर्ज येत असतात. तर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना केवळ देशातच नाही तर परदेशात नोकऱ्याची संधी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक मान्य श्री दळवीसाहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 10वी 12वीनंतर काय असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडतोच. सगळेच काही डॉक्टर इंजिनियर होत नाही, याशिवायही अनेक अशी कौशल्य आहेत जी विद्यार्थ्यांना अंगी असतात परंतु त्यांना त्यांची जाणीव नसते. अंतर्भूत कौशल्य योग्य पद्धतीने विकसित झाले की जगाच्या पाठीवर कुठेही विद्यार्थी आपली ओळख निर्माण करू शकतात. सध्या जगभर तरुण कुशल मनुष्यबळाची उणीव भासत आहे, त्यामुळे आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना चांगली संधी आहे. नुकतेच नाशिक पुणे औरंगाबाद या शासकीय आयटीआय आणि साईबाबा संस्थान आयटीआय शिर्डी तसेच लालजी मेहरोत्रा प्रायव्हेट आयटीआय जोगेश्वरी मुंबई या संस्थेतील 39 आयटीआय अर्थकारी उमेदवारांना जर्मनीतील ड्युअल डिग्रीचे निवडपत्र देण्यात आले. त्यांना प्रशिक्षण काळात 84,000 रुपये महिना विद्यावेतन आणि त्यानंतर 2,40,000 रुपये पगार मिळणार आहे, त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रमांना जागतिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्ये मशीन ऑपरेटरच्या नोकरीची संधी. आयटीआयच्या मशिनिस्ट, टर्नर, फिटर, मशीन टूल मेंटेनन्स या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ही नोकरी भारत आणि जपान यांच्यातील TITP करारानुसार आहे. नोकरीचा कालावधी 5 वर्षाचा असेल. पगार भारतीय चलनानुसार दरमहा किमान 1,00,000 रुपये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी औंध आयटीआयमध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर्मनमध्ये ड्युअल डिग्रीसाठी औंध आयटीआयच्या विद्यार्थ्यांची निवड झाली. औंध आयटीआयमधील आर्यन जोशी, चौगुले, ईश्वर नरवटे, अवधूत पवार या विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये ड्युअल डिग्रीसाठी निवड झाली आहे. तसेच परदेशात आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांनी औंध आयटीआयच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औंध आयटीआयच्या 4 विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये ड्युअल डिग्रीसाठी निवड झाली आहे. त्यांना 5 वर्ष त्या ठिकाणी या माध्यमातून काम करता येणार आहे. तसेच त्यानंतर कायमस्वरूपी देखील ते तिथे काम करू शकतात. भारतात सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, तर जपान जर्मनीसारख्या देशात तरुणांची आवश्यकता आहे, त्यामुळे आयटीआयच्या माध्यमातून कौशल्य शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना परदेशात देखील नोकरीची संधी मिळू शकते. तरी भारतीय तरुणांनी याचा लाभ घेऊन या मार्गाकडे वळणे गरजेचे आहे असे उपसंचालक औंध आयटीआय आरबी भावसार यांनी सूतोवाच केले आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा.